वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी आत्महत्या करणारे रामकिशन गडेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी केलंय रामकिशन यांचा वाद हा बँकेसोबत होता त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही असंही ते पुढे म्हणाले वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी रामकिशन गडेवाल या माजी सैनिकांनी जंतर मंतरवरती आत्महत्या केली होती त्यानंतर हा वाद भरपूरच चिघाळला गेला त्यानंतर त्यांच्या आत्मेवतेवरून व्ही के सिंग यांनी गुरुवारी भाष्य केलं गडेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती सरपंच पदाची निवडणूक लढवली होती असा दावाच विके सिंग यांनी केलाय वि के सिंग यांच्या या दाव्यावरून आता हे प्रकरण हे प्रकरण केंद्र सरकारला चांगलंच शेकण्याची शक्यता आहे दुसरीकडे विके सिंग यांनी गडेवाल यांची मानसिक आरोग्याच्या तपासणीची गरज आहे असंही विधान केलं होतं मात्र या विधानाचा सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून निषेध व्यक्त केलाय उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार राज बब्बर यांनी सिंग यांच्या या विधानाचा सा कडाडून समाचार घेतलाय राज बब्बर यांनी या विके सिंग यांच्यावरती टीका करताना खरं तर सिंग यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याची गरज आहे आणि अशी अशी व्यक्ती हे आपल्या पुढे जनरल ही पदवी लावते हे अतिशय हास्यात हास्यास्पद आहे अशी झहरी टीका राज बब्बर यांनी विके के सिंग यांच्यावर केली आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम